मला असं चांगलं नाही वाटत, बोलायला पण नाही आवडत, काय नाही असं म्हणजे असं या दिवशी मला खूप वाईट वाटतं. अरे आपण कसं आनंद, तू तशी झाली ना की श्राद्ध चालू होतात ना, मग ते आपली तारीख नाही काढलेली असली ना तर आपण लाशी अमावस्या असते ना, पितृ अमावस्या असं श्राद्ध लिहिले असतं त्या दिवशी ठेवायची, असं जेवण ठेवायचं बाहेर. काकी आता समजलं तुम्हाला मी मगाशी पोळ्या कशासाठी गेले? हा, पानावर ठेवायला त्यांना पोळ्या खूप आवडायची ना बापूच्या पप्पाना, म्हणून मी ते पोळ्या पुरण पोळ्या केले. आवडीचं काहीतरी करावं लागतं. हा, ते मग पोळ्या म्हणून मी केले. पुढ्यात ठेवा, पुढ्यात इकडे पुढा नाही आपल्या, तुमच्या फिरवा फिरवा अजून. हे आता आम्ही आपण जेवण बाहेर ठेवतोय पप्पासाठी. पप्पू नाही आता, बाई ठेवतात ना दरवर्षी. पप्पू असल्यावर पप्पू ठेवतो. हा बर. हा काव काव करा करा, येतील ते पोळी खायला. हा तुम्हाला कसं वाटलं इकडे? बरं वाटलं, जेवण वगैरे गोल्डनच. हा गोल्डनच आवडतो सगळ्यांना. आणि नॅचरल ब्युटी म्हणजे पक्षी आहेत तिथे? हो भरपूर आहेत, भरपूर आहेत. सकाळी उठल्यानंतर होय होय. आणि रात्री पण एकदम मस्त, एकदम शांत वातावरण वगैरे. नाही नाही, कारण की बाकीचे होमस्टे वरचे आम्ही बघितलं तिकडे मच्छर वगैरे घराच्या आतमध्ये होते, पण इकडे झाड वगैरे असून पण इकडे मच्छर वगैरे. तुम्ही आलात कुठून ते सांगा. मी मुलुंडवरून आणि हे ठाण्यावरती. तुमचं गाव कुठे? माझं गाव कोतापूर. इकडे कोतापूर रत्नागिरी. मस्त चांगला एक्सपिरियन्स होता. आणि मी रिकमेंड करेल की ज्यांना पण अगर इकडे यायचंय म्हणजे रत्नागिरीमध्ये अगर राहायचंय तर इकडे ते लोक इकडे स्पेंड करू शकतात. नाही होमस्टे मध्ये होमस्टे. बाय बाय. नमस्ते. आणि मी पुरणपोळी बनवते आहे. दोन पीठ मिक्स करून एक पोळी बनवते असं, म्हणजे मिक्स पिठाची पोळ्या बनवते आहे, पुरणपोळ्या. आता त्याच्यासाठी मी सर्व तयारी करून ठेवली आहे की असं नाही की तुम्हाला कुकर डाळ धुवा, ती स्वच्छ धुवा, ती कुकरला लावा, कुकरच्या शिट्ट्या काढा, त्याला किती खूप वेळ लागतो माहिती आहे. आता सर्वांना माहिती आहे की पोळ्या कशी बनतात आणि बनवतात. आज मी आता बनवते आहे, ते दोन पिठं मिक्स करून बनवते आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि ते पुरण माझं पहिलंच तयार झालेलं आहे. हे एवढं पुरण आहे ना, हे 1/4 किलो डाळीचं आहे.
पाव किलो चण्याची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये मी यांना थोडस गूळ टाकलं, थोडस गूळ होता खरा, थोडस गूळ टाकला आणि साखर टाकली आणि वेलची जायफळ पावडर टाकली. असं हे पुरण माझं तयार आहे बघा. याच्यासाठी मला वेळ नको घालायला. आणि इथे मी मैदा एक कप घेतलाय आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलंय. आता याच्यासाठी कलरसाठी आहे ना बघा, थोडी चिमटीवर मी हळद घेतली आहे, आपलं मीठ टाकायचं आहे आणि तेल मलायला थोडंसं तेल घ्यायचं आहे. आणि हे आपलं तेल आणि तूप आहे ना, हे शुद्ध घी आहे, तूप ते तेल आणि तूप मिक्स घेतलं एकदम, कारण खाली तुपाचे भाजले ना की नंतर राहिले की दुसऱ्या दिवशी ते जरा कडक होतात. आणि तेल आणि तूप मिक्स करून घेतला ना की ते नरम कडक नरम कडक असे राहतात, म्हणजे व्यवस्थित राहतात, एकदम कडक पण होत नाही आणि एकदम नरम पण होत नाही असे. आता मी पीठ भिजवून दाखवते. ते दोन्ही पीठ मी मिक्स करून घेतले. थोडंसं पीठ म्हणजे त्या पोळ्या लाटायला ठेवते. घेतलेलं आहे मी पोळ्या लाटायला गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडा मैदा मिक्स करते. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही थोडी हळद घेतली आहे कलरसाठी, ती घेते. आता हे आपल्याला पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं पुरण असेल ना तसं पीठ मळायचं. पुरण आपलं चांगलं बघा घट्ट आहे ना, एकदम जाड जाड म्हणजे कसं सुकं जरा घट्ट आहे, त्याच्यामुळे पीठ पण तसा घट्ट पाहिजे. आणि आपलं पुरण जर पातळ असेल ना तर पीठ पण पातळ, त्याप्रमाणे पीठ पण पाहिजे पातळ, असं करायचं. थोडं थोडं पाणी टाकत टाकत आता पीठ हे चांगलं मळून घ्यायचं घट्ट. या पिठात मोहन घेऊन घालायची गरज नाही, कारण ते आपल्याला तुपा तेलामध्येच भाजून काढायचे आहेत. आपलं पीठ बघा मळून झालं आहे चांगला. आता त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकते आणि तेल टाकून चांगलं मळून घेते परत. दोन तीन चमचे तरी तेल घ्यायचं पीठ मळायला, मग पोळ्या कसे मऊ होतात. दिलो कोण आहे, कोण आलाय, बटपला आलाय, बटपला आलाय, हा म्हणून घरात आली. दिलू माझी शानी आहे, ते बटपला उडतोय ना तेव्हा ती दिल बाहेरून घरात आली किचन मध्ये. आता एकदा तेल टाकलो, आता हे परत घेतलं थोडं. आता चांगलं असं दोन हातानी पीठ चांगलं मळून घ्यायचं असं. आता हे मळून घेतलंय, आता जरा तीन चार मिनिटासाठी आता हे टाकून ठेवते. आता इथे पीठ बघा टाकून ठेवलं होतं 10 मिनिटं झाली. आता बघा कसं मस्त झालंय मऊ एकदम. पण ठेवायच्या आधी पण आहे ना चांगलं तेल लावून चांगला दोन हातानी घट्ट एकदम मळून घ्यायचा. चांगला मळला ना मग पीठ बघा कसा होतोय बघा, असा पीठ होतो म्हणून चांगला मळून घ्यायचा. नाही पीठ मळला की लगेच पोळ्या बनवले ना तर ते पोळ्यानंतर कडक होतात. आता मी याचे गोळे करून घेते. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेते, म्हणजे कसं माहिती आहे मग नंतर असे पटापट लाटायला बरे. आता मी सर्व गोळे करून घेतले आहे, आता ते भरून घेते आणि तुम्हाला लाटून दाखवते. अशी पोळी लाटायची आणि आपल्याला पुरण भरायची गरज नाही. मग आता या पोळीवरच आपण नाही ना पुरण आपल्याला भरून घ्यायचं आणि मोडून घ्यायचं. आता बघा दाखवते, हे आपलं पुरण आहे. पुरण असं चौकोनी भरून घ्यायचं. आपण पराठा बनवतो ना तस गोळे भरून काय काय माणसांना कसं पुरण गोळे भरून येत नाही नवीन नवीन मुलींना, असं सारण भरून घ्यायचं पोळीवर. एकदम सोपं काम. आता इथे बघा मी मध्येच पोळीवर आहे ना चौकोनी सारण भरलंय, तर ते आपण चौकोनी मोडून घ्यायचं असं पराठ्यासारखं.
पाट फिरवायचा आणि असं हे परत असं पराठ्यासारखं मळून घ्यायचं. हे बघा झालं. आणि आता आपण थोडंसं पीठ लावून लाटायचं चौकोनी. गोल पण लाटता येतो. हे आपण ह्याला गोल केलात ना तरी पण चालेल. कसं पण लाटलात तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला तर खायचंच आहे ना. आता ह्याची गोल पण होऊ शकते, चौकोनी पण होऊ शकते. आता मी तुम्हाला गोल पण करून दाखवतो. सारण भरायचं फक्त, पुरण भरायचं तेवढं तुम्हाला सांगितलं. आता जर लाटायचं कसं आपल्यावर आहे, आपल्याला जसं लाटायला जमेल ना तसं लाटायचं. आता हे बघा मी गोलच करून टाकली, चौकोनी मला पण जमली नाही. ती असे गोल सगळे पोळ्या करून टाकायचे मस्त पातळ एकदम. बघा पुरण दिसतंय पिठामध्ये, पीठ दिसत नाही अजिबात. असे रो पोळ्या लागते आणि तुम्हाला दाखवते. हे आता बघा चौकोनी मी करत होती. सारण भरून आपण काय ते बटाट्याचे पराठे बनवतो ना, तसे तसे मी हे करून बघितले. बघा असे म्हणजे ज्यांना कोणाला पुरण भरून असं पुरण भरून गोळ्यामध्ये येत नसेल ना तर असे करायचे, पण ते झटपट करायचे. नाही तर खालचा पीठ आहे ना ओला होतो आणि ते पोलपाटाची कटतो. म्हणून ते पटकन सारण भरायचं, पुरण भरायचं आणि पटकन लाटायचं आणि भाजून घ्यायचं. असे मी हे चार पाच करून घेतले. हे बघा असे केले आहेत चार. आणि बाकीचे मी हे गोळे म्हणजे नेहमी आपण बनवतो तसे मी सगळे भरून घेतले आहेत. आता मी एक एक भाजून काढते. पहिले जरा तव्याला तूप आणि तेल लावायचं थोडा, म्हणजे पहिल्यांदा थोडासा. भाजल्याशिवाय आपण तेल आणि तूप आहे ना पोळ्यांना लावायची नाही. पूर्ण पोळी भाजून घ्यायची, पूर्ण पोळी भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण तेल आणि तूप लावायचं. आता पहिलंच लावलं ना तेल तूप तर ते भाजत नाही, मग तेलकट होते. अशी आता ही बघा पहिली तुम्हाला दाखवली ना अशी अशी तेलकट होते. मग म्हणून पहिली पोळी आहे ना सुकी चांगली भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये पुरण जास्त झालंय ना. पुरणपोळी म्हटला ना की त्याच्यामध्ये पुरणच जास्त पाहिजे. नाही तर काय होतं माहितीये, काही काय जण पोळ्या बनवतात पुरण त्याच्यात असलं नसलं करतात आणि आपले पोलपाटवर पोळ्या बनवतात. तसं आपल्याला नाही आवडत. मला कसं पाहिजे, पुरण जास्त पाहिजे, पीठ कमी पाहिजे. असे पोळ्या सगळे आता करून घेते. एकदम मस्त पोळ्या असे फुलतात आहेत बघा, एकदम टम. एकदम मऊ एकदम मस्त मऊ झाले आहे. असे तुम्ही पण बनवा. आता बघा इथे सर्व पोळ्या करून झाले आहेत, एकदम मस्त पोळ्या झाले आहेत, कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत आहेत. आता तुम्हाला मी हे कशासाठी बनवले ना ते आता तुम्हाला कळेलच. आता याच्यानंतरचा व्हिडिओ बघा.